डीपी त्रिपाठी राजनाथ सिंह यांच्या भेटीला गेलेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी येते, राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी डीपी त्रिपाठी गेलेले आहेत आणि अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना ऊत येतोय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भातली? प्रज्ञा, असं आहे की जे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत आणि महत्वाचं म्हणजे सोबतच ते खासदार सुद्धा आहे राज्यसभेचे, डीपी त्रिपाठी शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत, खासकरून उत्तर भारतातले नेते आहेत। ते आज राजनाथ सिंग जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी भेटीला गेले आहे। भेटीचं कारण अजूनही कुठल्या प्रकारे स्पष्ट केलेलं नाही, त्यांनी अजूनही ते निवासस्थानाच्या आतमध्ये आहे आणि लवकरच आपल्याला कळणार आहे की काय भेटीला गेल्यावर। महत्वाचं म्हणजे साधारणतः ज्या पद्धतीच्या बातम्या शरद पवार आणि भाजप जवळ संबंधात येत होत्या, कारण की त्यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी भेट झाल्याची चर्चा होती, त्यानंतर शरद पवारांनी खुलासा केला, त्यानंतर पुन्हा 3 दिवसांनी शरद पवारांनी खुलासा केला आणि दरम्यान कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने शरद पवार आणि के व्ही थॉमस यांच्या दरम्यान वाद झाला, त्यानंतर आज एक नवीन पाऊल पुढे पडताना दिसत आहे, भाजपच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस जाताना दिसत आहे। प्रज्ञा, अगदी ज्या पद्धतीनं त्रिपाठी यांबद्दल बोललं जातं की अतिशय हुशार आणि त्याच पद्धतीनं हजर जबाबी असं व्यक्तिमत्व असलेले डीपी त्रिपाठी आणि हे जेव्हा राजनाथ सिंग यांच्या भेटीला जातात तेव्हा अर्थातच चर्चांना ऊत येणं हे स्वाभाविक आहे। यापूर्वीची मोदी आणि त्याच पद्धतीनं शरद पवार यांची झालेली भेट याबद्दल सुद्धा अनेक तर्क वितर्क लढवले गेले, त्यानंतर अशी भेट झाली नाही असं म्हटलं गेलं। पुन्हा शरद पवार म्हणाले की कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्र्याला मी कधीही भेटू शकतो, त्यात गैरते काय? त्यामुळे एक प्रकारे त्यांची भेट झाली नाही या संदर्भात अनेक तर्क वितर्क होते, या भेटीकडे कशा स्वरूपात पाहिलं जाते? प्रशांत, प्रज्ञा, असं आहे की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधारणतः ही भेट होत आहे आणि ज्या पद्धतीने सगळे सर्वे येत आहेत वेगवेगळ्या चॅनल्सचे आणि वेगवेगळ्या सर्वे एजन्सीचे, त्यामध्ये भाजपला केंद्राच्या सत्तेच्या जवळ मानलं जात आहे। अशा वेळी कुठल्याही केंद्र सत्तेत असलेला जो पक्ष आहे त्याच्या दूर राहू नये असा राष्ट्रवादीचा साधारणतः प्रयत्न असतो। एनडीएचा जो कार्यकाळ होता साधारणतः त्यावेळेस शरद पवार यांना कॅबिनेट दर्जाचं पद देण्यात आलं होतं, डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष। याच पद्धतीनं या प्रयत्न असतो शरद पवारांचा की कुठल्याही पक्षातून त्यांचा जवळचा संबंध असतो, ते तिसरे तिसरा मोर्चा असो किंवा इतर कुठलेही पक्ष असो, भाजप असो, बीजेपी असो, टीडीपी असो किंवा काँग्रेस पक्ष असो, याच्या अत्यंत जवळचे मानणारे शरद पवार आहेत। अशा वेळी त्यांचा प्रयत्न असतो की भाजपच्या जवळ राहून त्यांच्या सुद्धा आपले जवळ संबंध राहावे आणि ह्याच पार्श्वभूमी भेट झाली आहे असं बोलले जात आहे। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीनं मगाशी पुस्तकाचा उल्लेख केला, ज्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की सोनिया गांधींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला स्वतः शरद पवार यांनी असा तो उल्लेख आहे आणि त्यावरून कुठेतरी शरद पवार नाराज आहेत अशीही चर्चा आहे आणि त्याचं रूपांतर कुठेतरी या भेटीमध्ये आहे किंवा त्याच्या मागे ही भेट कारणीभूत आहे असं म्हणता येईल का? प्रशांत, आवाज येतोय आपल्यापर्यंत? बोला। ज्या पद्धतीनं यापूर्वी पुस्तकाचा जो उल्लेख झाला त्या पुस्तकामध्ये पाठीत खंजीर खुपसणारे असा उल्लेख शरद पवारांचा झाला आणि त्यामुळे ते नाराज होते, तर त्यामुळेच कुठेतरी ही भेट होतीये असं त्याचं रूपांतर म्हणता येईल का? नाही, प्रज्ञा, असं आहे ज्या सोनिया गांधीच्या संदर्भात केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री जे आहेत के व्ही थॉमस यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये 5 पानाचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे शरद पवारांना की हे पाठीमध्ये सुरा घोपसणारे व्यक्तिमत्व आहे, यांचा असा साधारणतः अनुभव आहे आणि त्यांनी 2-3 दिवस त्या पुस्तकाने दाखले दिले आहे। अशा वेळी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दरम्यान दरी निर्माण होत आहे अशा वेळी साधारणतः ज्यावेळी साधारण मानलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपच्या आणि शिवसेनेच्या जवळ जात आहे, अशा वेळी जर ही भेट होत असेल आणि खास करून शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे विश्वासू नेते मानले जातात डीपी त्रिपाठी, महत्वाचं म्हणजे उत्तर भारतामध्ये शरद पवारांची प्रतिष्ठा निर्माण करण्याचं काम जे करतात ते डीपी त्रिपाठी करतात। ते डीपी त्रिपाठी जर राजनाथ सिंगला भेटत असेल तर यामध्ये काहीतरी मोठा तर्क होण्याची शक्यता आहे आणि चर्चा होण्याची स्वाभाविकच आहे की दोन पक्षातील ज्येष्ठ नेते भेटत आहे, तर त्यामुळे शरद पवारला प्रशांत लीला यांच्याशी आता सध्या आपला संपर्क तुटलेला आहे, कदाचित त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। ज्या पद्धतीनं ही भेट होती आहे त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय डावपेच असतील अशी अटकळ बांधली जातीये। डीपी त्रिपाठी राजनाथ सिंगांना भेटणं ही खरोखरच राजकीय मोठी घटना आहे। राजनाथ सिंग यांच्या घरी ही भेट झालेली आहे, अर्थातच यापूर्वी
भाजपा आणि राष्ट्रवादी यांचे काही सलोख्याचे संबंध असू शकत नाहीत अशाच पद्धतीचं वातावरण हे पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहे. मात्र राजकारणात सध्या हे वेगळे रंग पाहायला मिळत आहेत, वेगळी जोडी एकत्र येताना पाहायला मिळतीये आणि त्यामुळेच अर्थातच भुवया उंचवल्या जात आहेत की डी पी त्रिपाठी जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, जे केंद्रामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजवत असतात, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पोहोचलेली नाहीये अशा ठिकाणी शरद पवारांचं कार्य सांगण्याचं काम ते करत असतात. आणि आज त्यांनी जी भेट घेतलेली आहे राजनाथ सिंग यांची, या भेटीमागे काहीतरी अर्थ असेल का याबद्दल सध्या अटकळी बांधल्या जात आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. दिल्लीच्या विधानसभेमध्ये आज जनलोकपाल विधेयक